संयुक्त कुटुंबाच्या विभाजनाबरोबरच शेतीच्या वाटण्याही होत आहेत. तुकड्या तुकड्यात विभागलेल्या जमिनीमुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. शेती हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला धंदा बनला आहे. वरवर पाहता दिसायला सोपा पण प्रत्यक्ष करायला उतरल्यावर अत्यंत कठीण असा हा व्यवसाय झाला आहे. कोरडवाहू जीर्ण शेती म्हणजे निसर्गाच्या नावानं खेळायचा जुगारच झाला आहे. कधी दुष्काळानं तर कधी अतिवृष्टीनं कोरडवाहू शेतीचे 3-13 होतात आणि सावकाराचा कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यात आता भर पडली आहे ती शेतजमिनीच्या होणाऱ्या तुकड्यांची. संयुक्त कुटुंब विभक्त होताच जमिनीचेही तुकडे होत असून त्याचा परिणाम शेती व्यवसायावर होत आहे. पाश्चिमात्य जीवनशैलीची ओढ लागलेल्या मराठी माणसानं संयुक्त कुटुंब पद्धती हळूहळू सोडून देऊन त्रिकोणी पद्धती स्वीकारली. भाकरीसाठी कुटुंब सुटलं, भाकरीसाठी गाव सुटलं, भाकरीसाठी विभक्त कुटुंबाची शहरात वणवण सुरू झाली. सगळ्यांचे शेतीवर भागू शकत नव्हते आणि भागत नाही, पण शहरी जीवनाची ओढ म्हणूनही अनेक जण शहरात गेले. मात्र जे गावात राहिले तेही एक विचारानं एकजुटीनं नाही राहिले. संयुक्त कुटुंब पद्धती लयाला गेल्याचा खरा फटका बसलाय तो शेतीला आणि शेतकऱ्याला. अगदी 2 दशकं मागे गेलं तर संयुक्त कुटुंब पद्धतीत कुटुंबाकडे 5-50 एकर शेती असे. शेतात 4-2 विहिरी असत. पाण्याचा अंदाज बघून विविध पिकं घेतली जात. कपाशीला भाव कमी आला तर तुरीची तेजी भरपाई करून जात असे. त्यामुळे सुखाचं स्वागत आणि संकटाचा सामना एकजुटीनं होत असे. शेतीचं धोरण एक विचारानं ठरत असे. संयुक्त कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली. लेकरा बाळांनी भरलेले वाडे ओस पडले. तुकड्या तुकड्यात वाटल्या गेलेल्या शेतातील पिकांनी मात्र माना टाकल्या. कधी परिस्थितीनं तर कधी राग लोभानं जमिनीचे तुकडे पडू लागले. वाटणीच्या चक्रात 50 एकराचे 5 एकर केव्हा झाले हे कळलं नाही. आता तर वाटण्या सुरू आहेत गुंठ्यात. याचे दूरगामी परिणाम शेती व्यवसायावर झाले आहेत. 2-3 एकरात विहिरी दिसू लागल्या. विहिरीत एवढं पाणी कुठून येणार? मग वार लावून पाणी वाटप सुरू झालं. पुढच्या पिढीनं आणलेल्या बोरिंग मशीननं रानाची चाळणी केली. 1-2 एकर शेतीसाठी बैलजोडी ठेवणं परवडेना. बैलजोडी विकून ट्रॅक्टर मशागतीला आलं पण शेतीचे शेणखत गेलं. 1-2 एकरासाठी सालदार महिनादार ठेवणं परवडेनासं झालं. शेतीचा खर्च वाढला आणि 1-2 एकरांचे एकाकी पडलेले मालक कर्जबाजारी झाले. उत्पन्न घटलं, शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरू लागला. आत्ता काय स्थिती आहे म्हणजे पहिलं जे होतं ना, तर पहिलं घरच्या घरी कामं करीत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर थोडेफार मजूरसुद्धा हिशोबानं मिळत होते आम्हाला. जेव्हा सांगितलं तेव्हा कामं करायचे तर 2 दिवसाचं काम आमचं 1 दिवसात किंवा 8 दिवसाचं काम 2 दिवसात असं निघत होतं आणि रोजंदारी खूप कमी होती. 5 रुपये रोजापासून मी त्या लोकाला 2.5 रुपये रोज होता त्यावेळेस आणि सोन्याचे भाव होते 250 रुपये 12 ग्रॅम. हां, आता त्या हिशोबानं बघा कसा फरक पडला. जमिनीवर परिणाम म्हणजे पहिल्यापेक्षा जमिनी जास्त पिकायला लागल्या. त्याचं कारण मला असं वाटतं पाऊस कमी त्याच्यामुळं उत्पन्न बी वाढलं. जिथं आम्ही 1 नंबरमध्ये 10 क्विंटल काढत होतो तिथं आम्ही 1 एकरला 20 क्विंटल काढतो. इतका फरक पडला. शेती करून कसं आहे मजूर भेटत नाही आणि मजूर भेटलं तर ते लवकर येत नाही. 200 रोज मागतं तर त्याच्यामुळे आम्ही औषध मारून राहिलो. मजूरच भेटत नाही, त्याला विलाज नाही काही. मजूर असले तर शेती होती, नाही तर मजूर नसले शेतीच होत नाही. औषध मारणं सुरू केलं. आता मी वावराला 1 लाख खर्च आला आणि 10 हजाराची मक्का झाली आणि आता तूर उभाय समजा जी होईन ते समजा काहीच पुरत नाही त्याच्यामध्ये. गहू होती पण गावाला टाईम आहे. हां, याच्यामध्ये कसं आहे मजुरी जास्त झाली, मेहनत करून बी काही भेटत नाही. पाऊस पाणी पडला तर भेटतं, नाही तर भेटतच नाही. ज्यावेळेस माल निघलं त्यावेळेस भाव कमी राहतो, नंतर माल संपल्यावर त्याचा भाव वाढतो. तुम्ही तुमचं उदाहरण कसं चालतो काय काय शेतीवर? आता जे शेतीवर चालतो काही जोडधंदा आहे. पूर्वी स्थिती म्हणजे पूर्वीची कसं आहे, पूर्वी चांगलं होतं एखाद्या वेळेस, पण ह्यावेळेस आता चांगलं नाही. 10 पैसे हातात मिळतात बरोबर, 90 पैसे पूर्ण खर्च असतो. नाही पण नाहीच परवडत एखाद्या वेळेस, नाहीच ना, नाही परवडत नाही. आम्ही हे बी खेती हा तो बी उशी अशी
आता जे बघा औषध माझे किती पैसे होता हो, जे कचरा कुटुंब असल्यामुळं आता काय वेगळं वेगळं झाल्यानंतर काहीच नाही, पुरते काहीच नाही.